ठाकूर आमच्या काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणतोय की त्या टोलच्या बद्दल काही निर्णय घ्या. मी सांगितलं 1000 कोटी रुपये सिडकोनी द्यावेत, 200 कोटी रुपये एमएमआरडीने द्यावेत, 1200 कोटी रुपये देऊन टाका, टोल सगळा माफ झाला असता. परंतु दुर्दैवानी त्या ठिकाणी झालं नाही. मी मगाशीच सांगितलं जे आमच्या हातामध्ये असतं ते आम्ही त्या ठिकाणी तातडीने निर्णय घेतो. मी आज कोल्हापूरकरांना सांगतो ज्या पद्धतीनं बंद पाईपलाईन मधनं पाणी आणण्याच्या बद्दलचा निर्णय मी तुमच्या करता घेऊन दाखवला, उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या, 100 दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखवे. आरआरचं भाषण ऐकल्यानंतर तटकरे साहेब आता सटकली, आता आमची माझी सटकली, आता काही झालं तरी आमच्या जनतेला राग यायला लागलाय, मला राग येतोय. एकूणच अशा पद्धतीनं राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी यावेळी भाषण